कोई नहीं चेंडू चला तोड़ देती है तो हर्ष बनाई अतिशय संयमी फलंदाज म्हणून हर्षल नाईक यांना ओळखलं जातं. पाहूया आपल्या संघासाठी अशा पद्धतीने या ठिकाणी ते फलंदाजी करतात. प्रथमेश हे वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक टाकत आहे. फलंदाजीची अपेक्षा रांगून अतिशय उत्कृष्ट असा मारलेला फटका हा केरियमच्या बाहेर गेलेला चेंडू आणि तो चेंडू हरवलेला आहे. जसं अमेरिकेला जाण्यासाठी उंचच्या उंच विमान उड्डाण घेतात त्याचप्रमाणे त्यांच्या पॅटमधून निघालेला फटका हा उंच उंच असा उडत सीमेच्या पार या बॉलवरती चार धावा. अशा फलंदाजीची आवश्यकता असलेल्या फलंदाजाची गरज त्याची पूर्तता करताना हर्षल नाईक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पुन्हा पक्का पुन्हा उंच असा मार्गाला पक्का आणि चेंडू पुन्हा सीमे बाहेर अतिशय सुंदर देखणी फलंदाजी या जसा जसा हर्षलच्या पॅटमधून सत्तराची परसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसत आहे. त्याचप्रमाणे रानोजी संघाचे संघनायक मिलिंद धारवडकर पुन्हा एकदा हर्षल नाईक यांच्या बॅटमधून उंच असा मारलेला फटका पाहूया या ठिकाणी सहा धावा सहा धावा सहा पंच अंकुश नागरवजे यांचा सहा धावेचा इशारा या सामन्यासाठी पंच लाभलेले आहेत ते क्रीडा समितीचे माजी अध्यक्ष सचिन भगत व अंकुश नाईक स्पेशल एक वर्षापूर्वी अमेरिके येथे प्रशिक्षणासाठी हा क्रिकेटच्या बॅटिंगच्या प्रशिक्षणासाठी अमेरिके येथे गेलेला हर्षल नाईक आपल्या बॅटिंगच्या विविध शैलीने उत्कृष्ट असे एकावरती एक फटके बाहेर का आता अमेरिकेत मारायला लागतं का त्याला पुन्हा एकदा फटका पाहूया उंच उडवलेला खेळ या ठिकाणी पुढे आदरालयावरती दोन दावेवरती समाधान मानावं लागत आहे. वर्षामधून वेगवेगळे असे उंच उंच असे फटके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खास त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षक आलेले आहेत. त्यातले एक कासार पुन्हा हर्षल नाईक यांचा मारला फटका फटका मारलेला आहे परंतु फलंदाजाला चकवत चेंडू सीमे पार आणि चार धावा. पुन्हा एकदा फटका सुंदर असं क्षेत्ररक्षण एकाच धावेवरती समाधान मानावं लागत आहे. हर्षल नाईक यांना दुसरी तोडचे धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी यशस्वी नाईक यांच्या बॅटेमधून पाण्यासारखे फटके या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. याचबरोबर धीरज यांचा चेंडू किरण कुलकर्णी यांच्याकडून चकवून एक धाव घेऊन हर्षल नाईक यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. पुढील चेंडू खेळते ते हर्षल नाईक वैयक्तिक 36 धाव संख्येवरती ते खेळत आहेत. सुंदर असा चेंडू त्यांनी चकवून हर्षल नाईक यांच्या कॅचमध्ये निघालेला उत्कृष्ट असा फटका आणि यावरती सहा धावा पंच सचिन भगत यांचा सहा धावेचा इशारा
या संख्या बरोबर हर्षल नाईक वैयक्तिक 42 धाव संख्येवर खेळत आहेत आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ते 52 एक बाद 52 जिंकण्यासाठी त्यांना पुन्हा एक सुंदर असा फटका आणि 4 धावा प्रेक्षक पांचंद्र कासार जातो जातो म्हणतात परत हर्षल नाईक यांची उत्कृष्ट आधी फलंदाजी पाहण्यासाठी ते थांबून आहेत हर्षल नाईक यांचा पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि यावरती 4 धावा इतकी सुंदर अशी फलंदाजी हर्षल नाईक यांच्याकडून चालू आहे की ज्या प्रेक्षकांना जायचं आहे ते थांबून आहेत हर्षल नाईक यांची फिफ्टी पाण्याची वाट पाहत बसलेले आहेत पांचंद्र कासार वैयक्तिक 48 हर्षल नाईक यांनी पुन्हा एकदा उच्च असा केकच्या दिशेने मारलेला फटका आणि यावरती 6 धावा हर्षल नाईक यांची वैयक्तिक 54 धाव संख्या फिफ्टी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे अतिशय पुन्हा हर्षल नाईक यांनी पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया यावरती 2 धावा अतिशय चपळतेने धावून त्याचे 2 धावा पूर्ण केलेले आहेत याचबरोबर उंचा मार्ग फटका मारण्याचा प्रयत्न म्हणजे फलंदाजी